मल्लिकार्जुन खड़गे द्वारा आरएसएस पर की गई टिप्पणी पर प्रतिक्रिया देते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने कहा कि आरएसएस देश की आजादी का विरोधी है। उनका मानना था कि यदि देश को आजादी मिलनी है तो सवर्ण पर इसका अधिकार होना चाहिए। वे जाति व्यवस्था को खत्म नहीं करना चाहते थे। जब दलित उत्पीड़न पीढ़ी का सवाल आएगा तो हमारे एजेंडे को झटका लगेगा, ऐसा आरएसएस को डर था, यह इतिहास है, मल्लिकार्जुन खड़गे ने कहा। अनेक रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याची आता माहिती आहे। त्यामध्ये चना हे वटाणा मूग गहू ही सर्व पिकं या अवेळी पावसाच्या गारपिटीच्या चपाट्यामध्ये आलेली आहे। तातडीनं या सगळ्यांचं सर्वेक्षण करायची मागणी आम्ही करतो आणि खरं तर दुर्दैव आहे की कापूस आणि सोयाबीनचा शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला, त्याला हमीभावही मिळत नाही। कापसाला तर तब्बल 900 रुपये हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो आणि सोयाबीनचा शेतकऱ्याला तर पूर्णतः या सरकारने वाऱ्यावर सोडलेला आहे। म्हणूनच सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या या राज्यामध्ये या कालावधीमध्ये झालेल्या आहेत। आता अवेळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे जे प्रचंड नुकसान झालं आहे, केवळ वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हणून चालणार नाही, तातडीनं पंचनामे करून त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे। धान खरेदी जे सुरू झाली मार्केटिंग फेडरेशनकडून सरकारने सुरू केली, परंतु जवळपास एका चंद्रपूर जिल्ह्याचे 85 कोटी रुपये आज फरवरी येऊनही त्या शेतकऱ्याला मिळाले नाही। जेव्हा दुसरं पीक धानाचा डबल पीक घेतात त्यांना आता पैसे नाही। आम्ही वारंवार मागणी करतो, तिकडे सरकारचं लक्ष नाही। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बोनसच्या नावाखाली अद्यापही बोनस नाही। धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत घोषित केली डिसेंबरमध्ये, फरवरी आला अजूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही। पंतप्रधान शेतकरी प्रोत्साहनचे ते पैसे झाले नाही। तर एक चाललं काय, पैसा जातो कुठे आहे या तिजोरीतला? शेतकऱ्यांसाठी घोषणा करायच्या आणि मात्र अंमलबजावणी शून्य अशी स्थिती राज्यामध्ये झालेली आहे। आता सरकारच वाऱ्यावर आहे तर शेतकऱ्याला वाऱ्यावर का सोडणार नाही अशी परिस्थिती आहे। म्हणूनच तातडीनं पंचनामे करा आणि शेतकऱ्याला भरीव मदत आता लवकरात लवकर झाली पाहिजे। जुनी जे काही मदत आहे घोषित केलेली ती पण तातडीनं द्या आणि धान उत्पादकांचे चुकारे जे आहेत, पैसे थकलेले आहेत, ज्यांनी धान विक्री केलं आहे मार्केटिंग फेडरेशनला, त्यांचेही पैसे त्वरित सरकारने द्यावे।